रायगड मेडिकल असोसिएशनच्या वतीने रायकॉन 2015 या कॉन्फरन्सचं आयोजन पनवेलमध्ये करण्यात आलं होतं. 2 दिवसीय सुरू राहणाऱ्या या कॉन्फरन्सचा पहिला दिवस आज पार पडला. या कॉन्फरन्समध्ये मेडिकल विषयांवर संभाषणे, भाषणे, मार्गदर्शने पार पडली. रायकॉन 2015 कॉन्फरन्सच्या पहिल्या दिवशी पद्मश्री पुरस्कार विजेते थोर समाजसेवक डॉ प्रकाश आमटे, त्यांच्या पत्नी मंदाताई आमटे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमादरम्यान प्रकाश आमटे यांनी आपले अनुभव, आपलं समाजकार्य या संदर्भातील भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमामध्ये रायकॉन तर्फे डॉ प्रकाश आमटे यांचा महत्वपूर्ण हेमलकसा या प्रोजेक्टला मदत करण्यात आली. मुलांचे भरपूर आलेले आहेत, लांबून जोडीदार अटक टाकत होऊन गेले. संध्याकाळ झाली, शेकोटी करून आम्ही सांगावा बसलो आहे. सगळेजण सुद्धा होते भावाने काय म्हणतो, जरा काढलं काय म्हणतो तुम्हाला. मग ते म्हणाले की आता आनंद बऱ्यापैकी नापत्ता झाला आहे. 1970 साली डॉक्टर 20 वर्ष होऊन गेले आणि तुम्ही दोघे डॉक्टर होता MBBS. माझी इच्छा आहे की आता या आदिवासी माणसांना माझ्या परिणी मुख्य प्रवासाचा प्रयत्न केला. तेव्हा मला अचानक जाणवलं की बाबांचा उद्देश या पिकनिकचा म्हणजे काय असावा. आणि असं माणूस काय विचार म्हणा काही पण करा की बोलून जातो. म्हणजे बाबा तुम्ही आता साठीकडे झुकताय आणि या ठिकाणी आम्ही गृहित होतो की इतकं दुर्गम भाग आहे की जिथे पावसाळा आला की सहा महिने रस्ते नाही, इलेक्ट्रिसिटी, टेलिफोनचे किंवा बाकीचे सुविधा म्हणजे प्रश्न नाही. त्या माणसांनी आईने आनंद म्हणून भर करण्याचे कष्ट विकत घेतो उतारवायात, पण हे परत ते चक्र सुरू होईल. मी बाबा लगेच म्हणालो, विचार न करता मला ठरवतो बाबा तुम्ही हे काम सुरू कराल तर मी पुढे येईन. त्यांच्या डोळ्यात जी चमक दिसली, ज्या उद्देशाने त्यांनी डोके ठीक ठीक